शहादा तालुक्यातील दरा गावाजवळ काही वर्षांपूर्वी प्रकल्प बांधण्यात आला असून यामध्ये चिंचोरा व कामोद येथील 14 जणांच्या जमिनी बुडीत क्षेत्रात गेल्या असून शासनाने अद्यापही मोबदला दिला नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे। यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय। शहादा तालुक्यातील दरा गावाजवळ काही वर्षांपूर्वी दरा धरण प्रकल्प बांधण्यात आला होता, मात्र या प्रकल्पात धरणातील बुडीत क्षेत्र मौजे चिंचोरा व कामोद येथील स्थानिक लोकांनी वनजमीन बुडीत क्षेत्रातील मोबदल्यासाठी मागणी केली होती, मात्र शासनाने आजपर्यंत या आदिवासी लोकांना अंधारातच ठेवले। त्यांना त्यांची गेलेली जमीन अद्याप शासनाने त्यांची कुठलीही दखल न घेता सुमारे चिंचोरा व कामोद गावातील 14 लोकांना आजपर्यंत या जमिनीचा कुठलाही मोबदला मिळाला नाही। वारंवार शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन फेरफटका मारत आहे। दरा धरणातील बुडीत क्षेत्रात येणाऱ्या 14 लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे। शिवाय या 14 लोकांना जेव्हा सुरुवातीला धरण तयार करण्यासाठी संबंधित फॉरेस्ट अधिकारी यांनी यांच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा केली होती, मात्र नंदुरबार जिल्हा आदिवासी जिल्हा असून देखील हा आदिवासी आपला न्याय हक्कासाठी लढा देत आहे, तरी सुद्धा प्रशासनाने या नागरिकांकडे लक्ष न देता दुर्लक्ष करीत दिसून आहे। आपल्या हक्कासाठी कुटुंब दर भटकंती करून दिसून येत आहे। तरी प्रशासनाने आमची मागणी पूर्ण करावी, अन्यथा आमच्या काही दुखापत झाल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। MDTV साठी श्याम पवार, शहादा तालुका प्रतिनिधी। MDTV न्यूज ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन ला क्लिक करा, शेअर लाईक कमेंट करायचा विसरू नका।